नमस्कार, मी प्रवीण मांजरेकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा वार्तापत्रात आपले स्वागत. आता पाहूया दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. विधानसभेचे अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी मातोंडगावची ग्रामदेवता व जागृत देवस्थान श्रीदेवी सातेरीच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदेवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यासह सिंधुदुर्ग व मातोंडगावचा विकास करण्याची शक्ती मला देऊ अशी श्रीदेवी सातेरीकडे साकडे घातली. सावंतवाडी तालुक्यातील 300 कोटीची महसूल थकबाकी आहे. ही वसुली करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावंतवाडी तहसीलदारावर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी माझगाव येथील SL निचम यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लक्षवेधी उपोषण केले. आई येथे गेले पाईपलाईन बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही न केल्याबद्दल आई सरपंच साजू पांडुरंग नाईक व अन्य ग्रामस्थांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषणास सुरुवात केली आहे. लोरे ग्रामपंचायत 2 उपसरपंचपदी रुपेश पाचकुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंचा शुभांगी कुडतरकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे रिक्त जागेवर रुपेश पाचकुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व महावितरणाच्या वतीने जिल्ह्यात ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्या मेळाव्याचा शुभारंभ 9 सकाळी 10 कणकवली येथील मेळाव्याने होणार आहे. कणकवली येथील आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. यात वीज ग्राहकांच्या विविध समस्या तक्रारी त्याच ठिकाणी निकाली लावण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच महावितरणच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. गांधीनगर सरपंच मंगेश आनंद बोभाटे यांच्यासह आणखी 3 सुनीता अनाजी सावंत, सदस्य मंजुषा महादेव बोभाटे, प्रसन्ना प्रशांत सावंत व शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांना प्रवेशामुळे भाजपने धक्का दिला आहे. अभिनव फाउंडेशनतर्फे सावंतवाडी कळसूरकर हायस्कूलच्या मैदानावर आयोजित शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचा समारोप राजवाडा येथे झाला. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवली. दापोली तालुक्यातील अंजर्ले खाडीत इरफानिया बाबोने 2 बंद अवस्थेत असलेल्या चंद्रावती या सिलेंडर नौकेला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत बोट पूर्णपणे खाक झाली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच आग आटोक्यात आणल्याने बाजूला असलेल्या इतर नौका सुरक्षित राहून मोठी दुर्घटना ठरली. राजापुरातील बारसू येथील ग्रीन रिफायनरीबाबत शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज असल्याचे दिसून येत आहेत. रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. रिफायनरीसाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांची भूमिका समजून घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. गेल्या काही वर्षापासून चिपळूणात गोवा बनावटीच्या दारूचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरालगत मोठमोठी गोडाऊन असल्याची खात्रीदायक माहिती पुढे नसून गावागावातील दुकाने टपऱ्यावर खुलेआम दारूची विक्री होते. एखादी कारवाई झाल्यास पोलिसांकडून जामीन दिला जात असल्याने व्यावसायिक बिंदास्त झाले आहेत. त्यामुळे या व्यवसायाला नेमका आशीर्वाद कोणाचा अशी चर्चा सध्या सुरू आहे. चिपळूण शहरातील पेटमाप येथील महिलेला जाळून दिशा खून प्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान केला असतानाच यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. याचूनच पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याने या खुनाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरीतील जकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्यात सरकारी पक्षाकडून पुन्हा नव्याने युक्तिवाद करण्यात आला आहे. रत्नागिरी सत्र न्यायाधीश मोहम्मद कासिम शेख मुसा शेख यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येणार होता. दरम्यान शेख यांची रत्नागिरीमधून बदली झाली आहे. यामुळे जकादेवी बँक दरोडा खटल्याचा पुन्हा नव्याने युक्तिवाद केला जाणार असल्याची माहिती सरकारी पक्षाकडून देण्यात आली. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.